परभणीमध्ये यावर्षी ज्वारीच्या उत्पन्नामध्ये घट, कमी पाऊस आणि थंडीचा ज्वारीवर परिणाम, ज्वारीला पोषक वातावरण न मिळाल्यानं शेतकरी चिंतातूर. जळगावमधील रावेर तालुक्यामध्ये थंडीचा कडाका वाढल्यानं केळी प्रतिकूल वातावरण, यंदा केळीची निर्यात उच्चांकी ठरण्याची शक्यता. वाशिमच्या शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांवर पर्याय म्हणून चिया पिकाची लागवड करण्यात आली आहे. वन्य प्राण्यांचा चिया पिकाला धोका नसल्यानं मोठ्या प्रमाणावर चिया पिकाची लागवड. पंढरपुरात दशक्रिया विधीमुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची बकाल अवस्था, वारकरी भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त. अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर मिलिंद बारहाते यांची नियुक्ती, 1.5 वर्षानंतर कुलगुरूंची नियुक्ती झाल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा. अमरावती जिल्ह्यातील बहिरम बाबाच्या यात्रेमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, विदर्भामध्ये सर्वाधिक 1.25 महिना चालणारी यात्रा म्हणून बहिरमच्या यात्रेची ओळख.